नव्या वर्षात ह्युंडाई कडून जोखंदळ ग्राहकांसाठी नवीन कार ऑरा. बुकिंग साठी आजच संपर्क साधा माय ह्युंडाई, मुंबई गोवा हायवे, उद्यम नगर, कुडाळ. मोबाईल नंबर 9922420907 अथवा 744-744-2921. सरकारने चांदा ते बंद योजना बंद केल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी दिला. तसंच मुंबई विद्यापीठाची सागरी संशोधन शाखा लवकरच वेंगुर्ल्यात सुरू होणार आहे अशी माहिती त्यांनी वेंगुर्ल्यात पत्रकारांशी संवाद साधताना दिली. चर्चा आहे की ती गुंडाळलेली स्थितीमध्ये ही योजना मी बंद पडायला देणार नाही. प्रसंगी माझे आमदारकी गेली तरी चालेल याच्यावर मी आंदोलन करतो. विद्यापीठाची सागरी संशोधनाची शाखा ही वेंगुर्ल्याला सुरू होते. आपल्याला माहिती आहे की NIO ही मुळात मुंबई विद्यापीठाची शाखा होती आणि नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घेऊन इथं सागरी संशोधन केंद्र उभं राहिलेलं आहे. ती पुन्हा एकदा सुरुवात ही मुंबई विद्यापीठाची वेंगुर्ल्यातून होते. त्याच्यामुळे सागरी संशोधन मध्ये जे विद्यार्थी पुढचं शिक्षण घेऊ इच्छितात त्यांची तर सोय होईलच, परंतु आज जो आपल्याला प्रॉब्लेम येतो की माशाचा दुष्काळ निर्माण होतो, वेगवेगळे एअर वॉटर करंट्स असतात, त्याचा परिणाम माशांच्या ह्याच्यावर काय होतो वगैरे, ह्या सगळ्या आणि ह्या समुद्राच्या संदर्भातले जे जे बदल होत असतात ह्या सगळ्यावर संशोधन हे मुंबई विद्यापीठातून या केंद्राच्या मार्फत होईल. कॅम्पमध्ये त्यांना जागा द्यायची आहे त्याचा प्रस्ताव हा राज्य शासनाकडे मान्यतेसाठी गेलेला आहे. येत्या मंगळवारी मी महसूल मंत्री महोदयांची भेट घेईन थोरात साहेबांची आणि हा प्रस्ताव लवकरात लवकर परवानगी देण्यात येईल. जिल्हा नियोजन मंडळातून याच्यासाठी ॲक्विजिशनचा निधीसुद्धा दिलेला आहे वेंगुर्ला नगरपालिकेला. तो याची तातडीची गरज लक्षात घेता एक विद्यार्थ्यांसाठी नवीन दालन सिंधुदुर्गमध्ये सुरू होत असल्यामुळे त्या संदर्भात निश्चितपणे मला वाटतं की हे एक चांगलं पाऊल आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की इथे एक आपलं जे रेल्वे स्टेशन आहे तिथे जवळ आहे आणि त्या ठिकाणी ताबडतोब मुंबई विद्यापीठाचे जे उपकेंद्र आहे ते ताबडतोब स्थापन करता येईल का, ही जागा बघण्यासाठी आता कुलगुरू आणि जिल्हाधिकारी गेलेले आहेत आणि त्यांना जर ही जागा पसंत पडली तरी भाड्याने जागा उपलब्ध करून देण्यात येईल आणि मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्रसुद्धा येत्या शैक्षणिक वर्षापासून सिंधुदुर्गमध्ये सुरू होईल. मला आता काही वेळ मिळतो मंत्री नसल्यामुळे आणि तो वेळ जास्तीत जास्त कशा रीतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जे प्रकल्प मंजूर केलेले आहेत त्याला गती देण्यासाठी खर्च करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करतो. आजची मीटिंग ह्या मीटिंगसाठी मुद्दाम मी मुंबईहून आलेलो होतो. पुन्हा रविवारपासून मी या ठिकाणी आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा या ठिकाणी येणार आहे. त्यांनासुद्धा वेगवेगळ्या गोष्टीची माहिती देईल. या जिल्ह्याची चाललेली प्रगती कुठेही खंडित होणार नाही याच्याबद्दल योग्य ती काळजी घेतली.